शाब्दिक उदाहरण बघू. एका गावात 25 शेतकऱ्यांनी मिळून 72,825 खताच्या गोण्या विकत घेतल्या तर प्रत्येक शेतकऱ्याच्या वाट्याला किती गोण्या येतील. हे उदाहरण आपण सोडवू. 72,825 / 25. आता ह्या 25 ने या 72,825 ला भाग द्यायचा आहे. प्रथम आपण 72 ला भाग देऊ. 25 × 50, 25 × 75 जास्त होतात. 25 × 50 2, इथं उरले 2, वरून घेतला 8, झाले 228. 25 × 7 = 175, 25 × 8 = 200, 25 × 9 = 225. 228 मधून 225 वजा केले, बाकी उरे 3, वरून घेतो 2. संख्या तयार झाली 32. आता 25 ने 32 ला भाग द्यायचा आहे. 25 × 1 = 25, बाकी उरे 7, वरून घेऊ 5. संख्या तयार झाली 75. 25 × 3 = 75. हे शाब्दिक उदाहरण सोडवल्यानंतर आपलं उत्तर आलेलं आहे 2,913. म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्याच्या वाट्याला 2,913 गोण्या येतील.